एक भाग ही आपण कट करू शकतो. तर आपल्याला सर्व समोरचा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण ऍक्वस चेंबर असं म्हणतो. त्यात ऍक्वस फ्लुइड राहते, ठीक आहे. आणि डोळ्याचा जो मधातला जो मागचा जो भाग असते, हा समोरचा भाग आणि हा मागचा भाग, ठीक आहे. तर बरोबर आपला इथं हा जो भाग असते डोळ्यातली, इथे इमेज पडते कशावर, या पूर्ण भागावर. मधात याचा जो काळा भाग दिसतो ना खाली, बरोबर लेन्स असते, इथून इमेज पडले की इथं इमेज पडते. हा जो मागचा भाग त्याला काय म्हणतो आपण रेटिना असं म्हणतो, ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे जर कधी कट कधी केलं हे बघा, अशा प्रकारे हा भाग कधी आपण कट कधी केला तर आपला डायरेक्ट याच्यातून काय निघेन, पाणी निघेन. आणि लक्षात, ते पाणी जे असते ते काय असते, व्हायट्रस फ्लुइड राहते, है ना. व्हायट्रस ऍक्वस व्हायट्रस म्हणतो आपण त्याला, व्हायट्रस. तर अशा प्रकारे हा डोळ्याचं स्ट्रक्चर असते. आणि आपण याचा प्रयत्न करू, आपण हे कोणचा भाग काढायचा, याचा मागचा भाग काढायचा, रेटिनाचा भाग काढायचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्ण डोळ्याचं काय असते, हे स्ट्रक्चर असते. कोणी काढते का? काढते कोणी? काढते, ठीक आहे. तर अशा प्रकारे डोळ्याचं पूर्ण स्ट्रक्चर असते. पण डोळा हा आपण फोडला की डायरेक्ट याच्यातून पाणी निघते, तर ते पाणी जे असते ते व्हायट्रस व्हायट्रस राहते, व्हायट्रस चेंबर मधला जे घटक असतो, है ना. कोणकोणते चेंबर असतात याच्यामध्ये? दोन असतात, है ना, दोन भाग असतात, ठीक आहे. वृषाली कोणकोणते असते व्हायट्रस चेंबरमध्ये? काय असते? व्हायट्रस ह्युमर नावाचं, व्हायट्रस ह्युमर असं म्हणतो. हे ऍक्वस ह्युमर, समोर जे असते ते असते ऍक्वस ह्युमर, आणि मागे जे असते याच्या पूर्ण मधात मधात्वक असते व्हायट्रस ह्युमर. मग ऍक्वस ह्युमर आणि व्हायट्रस ह्युमर दोघांनी मिळून ते काय करतात, डोळ्याला काय करतात, शेप देत असतात. शेप म्हणजेच काय? आकार म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आता हे कापल्याने जवळ आला, ठीक आहे. ब्लेड ब्लेड आहे काय? फायबर ब्लेड, फायबर डिसेक्शन बॉक्स घे, डिसेक्शन बॉक्स घे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे डोळ्याचं स्ट्रक्चर असते, त्याचा पूर्ण हे भाग राहतो. हा ना आपला भाग दिसते तुम्हाला, हे जे हे लिक्विड निघून राहिलं बघा, याच्यात कोणत्या प्रकारचे सेल नसतात. हे जे लिक्विड आहे याला काय म्हणतो आपण? व्हायट्रस ह्युमर असं म्हणतो. दिसते तुम्हाला हे काय आहे? व्हायट्रस ह्युमर आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हायट्रस ह्युमर, है ना. आणि व्हायट्रस ह्युमर, ह्या व्हायट्रस ह्युमर जे असते सर्व पूर्ण डोळ्याचा स्ट्रक्चर हे ठरवत असते. आणि डोळ्याचा जो मागचा भाग असते त्याला काय म्हणतो आपण? रेटिना. त्या रेटिनामध्ये काय असतात मग? सेल असतात. कोणते सेल असतात? एक रॉड सेल आणि कॉन सेल. आणि लक्षात, रॉड सेल काय, रॉड सेलचा रोल काय असते? डिम लाईट, है ना. आणि कॉन सेलचा रोल काय असते? कलरफुल लाईट, ब्राईट लाईट म्हणतो आपण त्याला बघा. अशा प्रकारे दिसते तुम्हाला, हे डोळ्यातलं आतमधलं हे पूर्ण मेलॅनिन निघत आहे बघा. अशा प्रकारे दिसते बघा, अशा प्रकारे, अशा प्रकारे डोळा आणि डोळ्यामध्ये अशा प्रकारे व्हायट्रस ह्युमर निघत आहे सध्या. दुसऱ्याला तुम्हाला हे जे निघू राहिलं हे सर्व काय आहे? व्हायट्रस ह्युमर आहे. आणि या व्हायट्रस ह्युमर सोबत हा लेन्स निघाला बघा, दिसतो तुम्हाला. आणि हे जे हा काळा काळा भाग दुसराला, हा काळा भाग काय आहे? इरिज आहे. आणि लक्षात, एका प्रकारचं पिगमेंट आहे. पिगमेंट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? द्रव असं म्हणतो, है ना. बघा अशा प्रकारे हे मेलॅनिन आहे, मेलॅनिन. आणि मेलॅनिन काय ठरवते? कलर ठरवते, डोळ्याचा कलर. आता हे काळा आहे, है ना, अशा प्रकारे. म्हणून याचा डोळ्याचा काळा कलर आहे. इथं कधी कधी निळं असते तर डोळ्याचा कलर कसं असते? निळसर असते, अशा प्रकारे. आणि हा जो भाग कधी काढला आपण, हा पूर्ण भाग जो आहे हा भाग काय म्हणतो आपण? लेन्स असं म्हणतो बघा. आता याला कधी आपण कधी काढलं समजा, आता बरोबर हा लेन्सचा भाग निघतो. दिसते तुम्हाला लेन्स, ठीक आहे. आणि हा लेन्स हा या डोळ्याच्या खोबन मध्ये काय असते प्रेझेंट असतात. लेन्स काढला की नाही तर बरोबर डोळा उघडा पडला बघा. आता हा वरचा जो भाग आहे, है ना, हा वरचा भाग, तर या वरच्या भागाची लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण? कॉर्निया. आणि त्या कॉर्नियाचा हा जो काळा भाग तो आहे कोणता आहे? प्युपिल, है ना. हे प्युपिलच्या आतमध्ये काय असते मग? लेन्स राहते. हा जो दुसरा बोल भाग, त्या बोल भागाचा अर्थ आपण लेन्स असतो. तर बघा अशा प्रकारचे आपले चष्मे असतात, है ना. असे चष्मे, नंतर असे फुगेल चष्मे, दोन प्रकारचे चष्मे असतात. अशा प्रकारचे कॉन्क्यू, कॉन्क्यू आणि कॉन्व्हेक्स. हा लेन्स आहे. या लेन्सवर लाईट पडत असते आणि ते लाईट पडून मग तो काय कोणाला पाठवते? रेटिनाला पाठवते. आणि रेटिना काय करते? ती इमेज काय करते? डिटेक्ट करते. आणि ते कोणाला पाठवते? ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व कोणाला पाठवते? ब्रेनला पाठवते. अशा प्रकारे हे जो हा भाग आहे त्या भागाला काय म्हणतो आपण? लेन्स असतो. आणि जे हे जे वरची जे लेअर आहे की नाही, तिथील दुसरं आहे पांढरी दुसरी लेअर. ते जे पांढरी लेअर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? कॉर्निया असं म्हणतो, है ना. बघा अशा प्रकारे पांढरी जे लेअर निघून ते काय आहे? कॉर्निया, है ना. आणि या कॉर्निया आपण जर कधी काढला, हा कॉर्निया आपला कधी खराब झाला तर या कॉर्निया शार्क माशाचा जो फिश आहे त्याचा कॉर्निया बसतो. बघा दिसतो तुम्हाला कॉर्निया निघून राहिला.
तर याला काय म्हणतो आपण कॉर्निया असं. सोळा जो आहे ना मेंदूच 65% जी एनर्जी आहे तो काय करते युज करते जे थकवा जो आहे ना होतेच ना असं. बघा अशा प्रकारे पूर्ण डोळ्या स्ट्रक्चर आहे. हे जे निघालं हा लेन्स निघाला, हे निघालं, हे काय निघालं आपलं व्हायट्रस ह्युमर निघालं व्हायट्रस चेंबर मध्ये, ठीक आहे. आणि हे जे आहे तो पूर्ण डोळ्याचं काय निघालं खोबर निघालं, ठीक आहे. तर अशा प्रकारे डोळ्याचं काय असते पूर्ण स्ट्रक्चर असते. आपला डोळा असाच आहे, आपला डोळा कधी आपण कधी कापला त्यात असं नाही की काळं. ज्या डोळा ज्या व्यक्तीचा डोळा जो निळा आहे तर त्याचं हे जे अंदरचं लिक्विड निघालं हे कसं निघे निळसर निघे आहे ना. अशा प्रकारे काय निघे निळसर, ठीक आहे. लेन्स मग हे पूर्ण कट करून याची जी लेअर असते ना बघा डोळा अलगद करतात, डोळ्याचा हा अलगद भाग बाहेर वर करतात पण हा जो लेन्स आहे तो लेन्स काय करतात आतमध्ये बसवतात असं, ठीक आहे. दोन्ही प्रकार त्याला दूरचं दिसते की जवळ दिसते त्याच्यावर डिपेंड असते तो लेन्स बसवून असं असतं, ठीक आहे. आजकाल तेवढे ऍडव्हान्स लेन्स आले की डायरेक्ट याच्यावरच बसवतात तो काच संपलं म्हणजे चष्मा लावायची गरज एवढं ऍडव्हान्स झाला. आता पहा ना कोणसा दिसू लागतो तुम्हाला सर, हा कोणसा पाहत दिसते का हा कोणसा आहे कॉनकेव्ह आहे कॉनवेक्स आहे कॉनवेक्स आहे कॉनवेक्स 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 असं आहे हा कॉनवेक्स आहे. अच्छा ठीक आहे, चला ठीक आहे.